नमस्कार। चैत्र नवरात्र सुरू झालं आहे। ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्र साजरं करतो, म्हणजेच अश्विन महिन्यात जे नवरात्र येतं त्याला शारदीय नवरात्र म्हटलं जातं, आणि ते नवरात्र आपण ज्याप्रमाणे साजरं करतो, 9 दिवस माता लक्ष्मीची, दुर्गेची पूजा करतो, आराधना करतो, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र देखील साजरं केलं जातं। या दिवसातही देवीची पूजा आराधना केली जाते आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात। या दिवसांमध्ये माता दुर्गा पृथ्वीवर विचरण करत असते, वातावरणात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते, आणि म्हणूनच या दिवसांमध्ये आपण जर काही उपाय केले देवीला प्रसन्न करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, किंवा आपलं कुटुंब सुखी राहावं यासाठी आपण जर काही उपाय केले तर ते अवश्य फलदायी ठरतात। मित्रांनो, असाच एक उपाय जो आपल्याला या नवरात्रीमध्ये शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे, असा एक उपाय आपण आज बघणार आहोत। शुक्रवार हा माता लक्ष्मीचा आवडता वार आहे आणि हा चैत्री नवरात्रीमध्ये आलेला शुक्रवार हा अतिशय शुभ आहे। त्यामुळे या दिवशी आपण एक उपाय करायचा आहे। उपाय अगदी साधा आहे परंतु तेवढाच परिणामकारक आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा। चला तर बघूया काय आहे हा उपाय। मित्रांनो, आज आपण जो उपाय बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 विड्याचं पान आणि 2 लवंग। मित्रांनो, फक्त या 2 वस्तूंचाच वापर आपल्याला या प्रयोगासाठी, या उपायासाठी करायचा आहे। आपल्याला काय करायचं आहे की चैत्र नवरात्रीमध्ये जो शुक्रवार येणार आहे त्या शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। माता लक्ष्मीसमोर आपल्याला गाईच्या तुपाचा 1 दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळच्या वेळीसुद्धा करू शकता। आणि जर तुम्हाला शुक्रवारी अशक्य असेल हा उपाय करणं, तर या नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल, परंतु शुक्रवार हा माता लक्ष्मीचा आवडता वार आहे, त्यामुळे जर शक्य असेल तर शुक्रवारीच हा उपाय करा। तर आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर 1 गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर 1 विड्याचं पान घेऊन त्याच्यावरती 2 अखंड लवंग आपल्याला ठेवायचे आहेत, आणि हे विड्याचं पान व लवंग आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। आता माता लक्ष्मीला आपण आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्यांचं निवारण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। मग तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल, किंवा नोकरी मिळवायची असेल, किंवा जीवनात इतर अडचणी असतील, घरात सुख येत नसेल, घरातील पैसा विनाकारण खर्च होत असेल, तर याचं निवारण होण्यासाठी माता लक्ष्मीजवळ आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि नंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे। या मंत्राचा जप आपल्याला कमीत कमी 21 वेळा करायचा आहे। मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मे नमः। ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नमः। ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नमः। या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि हा मंत्र जप करण्यासाठी तुम्हाला कमलगट्ट्याची किंवा स्फटिकाची माळ वापरायची आहे। मित्रांनो, उपाय अगदी साधा सरळ आहे, पण जर हा तुम्ही मनापासून केला, अगदी अंतःकरणापासून माता लक्ष्मीचं स्मरण केलं, हा उपाय केला, तर तुमच्या जीवनात जे काही दुःख आहे ते नक्कीच नाहीसं होईल। तुमच्या घरात भरपूर पैसा येईल, सुखशांती येईल, आणि तुमच्या घरातील जे सदस्य आहेत ते निरोगी राहतील। तुमच्यावर जर एखादं कर्ज असेल जे अनेक प्रयत्नांनंतरही तुम्हाला चुकवता येत नसेल, तर ते कर्ज फेडण्यासाठी सुद्धा तुम्हाला या उपायामुळे मदत होणार आहे। तर असा हा अगदी साधा सरळ उपाय तुम्ही नक्की करून पहा। माता लक्ष्मी तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश देईल। मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।